अवघ्या 720 दिवसात भागाईवाडी गाव स्मार्ट अँड डिजिटल ठरल्याची माहिती सरपंच कविता घोडके पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी गावानं विकास कामात आघाडी घेतली आहे. अवघ्या 720 दिवसात स्मार्ट अँड डिजिटल गाव होण्याची किमया साधली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असणारे जिल्ह्यातील पहिलं गाव असल्याची माहिती गावच्या सरपंच कविता घोडके पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी गावानं विकास कामात आघाडी घेतली आहे. अवघ्या 720 दिवसात स्मार्ट अँड डिजिटल गाव होण्याची किमया साधली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असणारे जिल्ह्यातील पहिलं गाव असल्याची माहिती गावच्या सरपंच कविता घोडके पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मोबाईल ॲप, वेबसाईट, मेल, इंटरकॉम, टेलिफोननं जोडलेली सर्व कार्यालयं, गावात 8 ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकीय कामकाजामुळे अंदमान निकोबार सदृश गाव डिजिटल युग आणि ॲपच्या जमान्यात जगाच्या संपर्कात आलंय. आपलं गाव प्रगत तंत्रज्ञानानं बदलण्याची मानसिकता प्रत्येकानं ठेवल्यामुळेच हे परिवर्तन गावच्या विकासाचा माइलस्टोन ठरलंय असं कविता घोडके पाटील म्हणाल्या. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील अवनखेड ही ग्रामपंचायत माळेगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ही ग्रामपंचायत दाखवायला अभ्यास दौऱ्यानिमित्त आम्हाला घेऊन गेले होते. त्यांची ग्रामपंचायत बघून आमची ग्रामपंचायत त्या दृष्टिकोनातून कशी होईल याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे. मग त्यांचं मार्गदर्शन घेऊन आमची ग्रामपंचायत डिजिटल करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत. मला माझ्या सरपंच कालावधीमध्ये 2 वर्ष पूर्ण झाले उद्या 10 तारखेला. त्यानिमित्त आमच्या गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आमचे 3 युनिट आयस झालेले आहेत. परत ग्रामपंचायतमध्ये सर्व सोयीने युक्त संगणकयुक्त ग्रामपंचायत डिजिटल ग्रामपंचायत म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गावातील सर्वांच्या सहभागामुळे स्मार्ट गाव तालुका स्तरावरील 10 लाखांचा पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय, 4 लाखांचा पुरस्कार, पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत तृतीय, 5 लाखाचं बक्षीस रुपानं गावच्या शिरपेचात तुरा खोवला गेला असल्याचं कविता घोडके पाटील यांनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेस टंटामुक्त समिती अध्यक्ष बबरुवान घोडके, शिवाजी घोडके पाटील, पद्मिनी घोडके, महादेव चौधरी, लहू घोडके आदी ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.